मित्र हो, आज मी आपल्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोघांच्या सहसंबंधांच्या अनुषंगानं काही विवेचन करणार आहे. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व सर्वप्रथम जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये कोणी जाणलं असेल, किंबहुना त्यांच्या नेतृत्वाची खरी गरज बहिष्कृत समाजाला कशा पद्धतीनं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाच्या तमाम बहिष्कृत आणि अस्पृश्य समाजाचे नेते होऊ शकतात असा विश्वास पहिल्यांदा जर या देशामध्ये कुणाला वाटला असेल तर तो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना. ही गोष्ट आपण या ठिकाणी सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग ती कशा पद्धतीने या दोघांच्या मध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आणि त्यामधून या देशाच्या एकूणच पुरोगामी चळवळीचा किंवा पुरोगामी अधिष्ठान जे या राज्याला आणि देशाला मिळालं त्याचं अधिष्ठान कशा पद्धतीने निर्माण झालं याचं विवेचनही आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत. मित्रांनो, साधारण तो कालखंड होता 1919 ज्यावेळी, तो काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोदा संस्थानच्या स्कॉलरशिपवरती अमेरिकेमध्ये शिकायला गेलेले होते आणि तेथून तिथला विद्याभ्यास पूर्ण करून उरलेल्या कालावधीमध्ये आणखी काहीतरी शिकण्याची त्यांच्यामध्ये उर्मी निर्माण झाली आणि ते लंडनला गेलेले होते त्याच काळामध्ये. मात्र बडोदा संस्थाननं त्यांना एक वर्षाची जी मुदतवाढ दिली होती त्याची मुदतही संपत आलेली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं, त्याचप्रमाणे ते ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरीचं शिक्षण घेत होते. या हे दोन्ही विद्याभ्यास त्यांचे त्या स्कॉलरशिप थांबल्यामुळे अडचणीत आलेले होते आणि अपूर्ण राहणार होते. मग त्यांनी लंडन विद्यापीठाकडं विशेष परवानगी मागितली की 4 वर्षांची मुदत मागितलेली होती की मी 4 वर्षांनी परत येऊन मला विद्याभ्यास पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. तर लंडन विद्यापीठाच्या सिनेटनं त्यांना ती परवानगी दिलेली होती. मग अशा टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशामध्ये परत आलेले होते. बडोद्याला गेले, तिथं त्यांना अस्पृश्यतेचे दाहक चटके मिळाली. इतका मोठा माणूस होता, मिलिटरीचं मंत्रीपद ज्यांच्याकडं सोपवण्याचा बडोद्याचे सयाजीराव महाराज यांचा विचार होता, तर अशा माणसाला तिथं राहायलासुद्धा जागा मिळाली नाही. एक रात्र त्यांनी तिथल्या एका बगीच्यामध्ये डोळ्यात अश्रू आणून घालवले आणि शेवटी पर्याय न उरल्यानं ते मुंबईला परत आलेले होते. अशी एक परिस्थिती होती. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्यावरती जबाबदारी अशी होती की आता उरलेला विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशांची जुळवाजुळव त्यांना करायची होती. मग त्यासाठी बाबासाहेबांनी शेअर ट्रेडिंगची कन्सल्टन्सी चालू केली. काही त्यांचे भतेना सारखे मित्र होते, त्यांच्या मदतीनं त्यांनी काही शिकवण्या चालू केल्या. काही कॉलेजमध्ये रात्रपाळीच्या कॉलेजमध्ये शिकवायला ते जाऊ लागले. मात्र यातून खरंच भागवणंच मुश्किल होतं, तर पुंजी साठवायची कशी, त्यामुळे त्यांना एका भक्कम नोकरीची गरज होती आणि ती त्यांनी मग त्यांना सिडनहॅम कॉलेजमध्ये ते नोकरीवरती रुजू झालेले होते. घरचा खर्च काटकसरीचा, BDD चाळीतल्या 2 खोल्यांमध्येच त्यांनी संसार ठेवलेला होता. घरी मोजून मापून पैसे द्यायचे, स्वतः पाव आणि बोरीन किंवा चहा खाऊन दिवस काढायचा, अगदी एक आणा प्रवासाला काय खर्च होईल तेवढाच करायचा. अशा प्रचंड काटकसरीनं बाबासाहेबांनी लंडनला परत जाण्यासाठी आपला विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी ही काटकसर करून पैसे साठवण्याला सुरुवात केलेली होती. याच काळामध्ये असं झालेलं होतं की मॉन्टेग्यू चेम्सफर्ड ज्या राजकीय सुधारणा ब्रिटिश सरकार भारताला देऊ इच्छित होतं, तर त्या अनुषंगानं इथं मताधिकार कशा पद्धतीनं द्यायचा भारतीय जनतेला, यासाठी साऊथ बोरो कमिशन याच कालावधीमध्ये भारतामध्ये येऊ घातलेलं होतं. आणि त्या साऊथ बोरो कमिशनसमोर अस्पृश्यांची बाजू मांडणारे मात्र एकही अस्पृश्य नेता नव्हता. त्याची गरज ना ब्रिटिशांना वाटलेली होती, ना काँग्रेसला वाटलेली होती, ना अस्पृश्यांचं नेतृत्व करणाऱ्या स्पृश्य पुढाऱ्यांना वाटलेली होती. ही गोष्ट नेमकी बाबासाहेबांना जाणवली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की या क्षणी जर आपण अस्पृश्यांची बाजू जर व्यवस्थित या कमिशनसमोर मांडली नाही तर अस्पृश्यांचे राजकीय हक्क खूप मोठ्या प्रमाणावरती धोक्यात येतील आणि इथून पुढं सातत्यानं त्यांची सगळी निर्णय, त्यांच्या संदर्भातले सगळे निर्णय हे स्पृश्य पुढाऱ्यांच्या आणि काँग्रेस पुढाऱ्यांच्या हातात राहतील
आणि त्यांना स्वतःचा निर्णय घेता येणार नाही ही फार मोठी गोष्ट बाबासाहेबांना जातो, त्यांना धोका वाटत होता. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी गव्हर्नरशी पत्रव्यवहार करून साऊथ ब्युरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या बाजूनं आपली बाजू मांडण्यासाठी स्वतःची निवड त्या साक्षी देण्यासाठी करून घेतलेली होती. म्हणजे स्वतः सिडनेहॅम सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या हितासाठी ही गोष्ट करून घेतलेली होती. याच पद्धतीनं आणि याच क्षणी नेमकी शाहू महाराजसुद्धा या सगळ्या राजकीय हालचालींवरती लक्ष ठेवून होते. शाहू महाराजांचंही मत होतं की अस्पृश्यांना आता त्यांच्या स्वतःच्या पुढाऱ्याची गरज निर्माण झालेली आहे, कारण स्पृश्य पुढारी ती तितकीच हिरिरीनं मांडतील असं त्यांना मनापासून वाटत नव्हतं. आणि अनेक अशा बाबतीत भारतभरामध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण त्यावेळी तयार होऊ लागलेलं होतं. आणि हीच गोष्ट झाली नेमकी ती साऊथ ब्युरो कमिशनसमोर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी साऊथ ब्युरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या वतीनं साक्ष दिली. महर्षींनी को ऑप्शनचा गरज पडली तर को ऑप्शनचा म्हणजे आम्हाला अस्पृश्यांना को ऑप्ट करून घेण्यास आमची मान्यता आहे अशा स्वरूपाचं स्टेटमेंट दिलं. मात्र बाबासाहेबांनी मात्र स्वतंत्र मतदारसंघाच्या आणि राखीव मतदारसंघांच्या मागणीवरती बाबासाहेब ठाम राहिलेले होते. हीच भूमिका राजर्षी शाहू महाराजांची होती. आणि या भूमिकेवरती महर्षी शिंदे जे तोपर्यंत अस्पृश्य समाजाचे अस्पृश्य समाजातील एक महत्त्वाचे नेते म्हणून गणले जात होते, तिथे त्यांच्या नेतृत्वापासून अस्पृश्य समाजानं फारकत घ्यायला सुरुवात केली. आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी अस्पृश्यांचं नेतृत्व किंवा त्यांची बाजू फार हिरिरीनं मांडली असं आपल्याला म्हणता येईल. या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी जानेवारी 1919 टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकामध्ये अ महार ऑन होम रूल म्हणजे स्वराज्याबद्दल एका महाराचं मनोगत अशा स्वरूपाचं एक पत्र छापलेलं होतं. आणि त्या खाली त्यांचं नाव न लिहिता त्यांनी अ महार म्हणजे एक महार अशा स्वरूपाची खाली सही दिलेली होती. आणि त्या नावानंच ते टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेलं होतं. ते पत्रही राजर्षी शाहू महाराजांच्या वाचनामध्ये आलेलं होतं. आणि त्याच टप्प्यावरती ही साक्ष ही साऊथ ब्युरो कमिशनसमोरची बाबासाहेबांची झालेली होती. त्यामुळं शाहू महाराजांच्या हे लक्षात आलं की टाईम्स ऑफ इंडियामध्ये पत्र लिहिणारा हा युवक आणि साऊथ ब्युरो कमिशनसमोर साक्ष देणारा युवक हे दोन नाही तर तो एकच आहे. आणि मग त्यांनी माहिती काढली हे कोण आहे काय, तर त्यांच्या असं त्यांना असं समजलं की विलायतेहून एक अस्पृश्य समाजातला युवक उच्च शिक्षित होऊन परत आलेला आहे. हे समजल्यावरती महाराजांना प्रचंड आनंद झाला. महाराज तोपर्यंत अस्पृश्य समाजाचं नेतृत्व करण्यासाठी ज्या अस्पृश्य नेत्याचा शोध घेत होते तो त्यांचा शोध बाबासाहेबांच्या ठिकाणी संपलेला आहे असं त्यांना आता वाटू लागलेलं होतं. मात्र त्यांना भेटण्याची त्यांना प्रचंड आस निर्माण झालेली होती. आणि मग त्यांनी आपल्या लोकांना पाठवलं आणि मग साधारणपणे डिसेंबर 1919 शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट परळ इथल्या त्यांच्या चाळीमध्ये झाली. स्वतः शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला गेलेले होते. दत्तोबा पवारांनी यामध्ये मध्यस्थी केली होती. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सीना शिवतरकर यांचाही सहभाग होता. तर यांनी मिळून ही बाबासाहेबांची भेट महाराजांची घडून आणली. महाराज स्वतः तिथं गेले. महाराजांना बघून बाबासाहेबांना त्यांच्या भावना अनावर झाल्या की एक राजा आपल्याला भेटायला आपल्या चाळीमध्ये आलेला आहे. हीच मुळात त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. मग त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज मी काय करू, तुम्ही इथवर आलेला आहात. तर महाराजांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही अस्पृश्य समाजाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी स्वतःला तुम्ही तयार करा आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा असं म्हणून राजर्षींनी अतिशय महत्त्वाचं म्हणजे समाधान व्यक्त केलं त्यांच्याकडं. आणि त्याचवेळी बाबासाहेब याच दलित समाजाच्या एकूण राजकीय आणि सामाजिक हक्कांच्या अनुषंगानं मूक नायक या पत्राची जुळवाजुळव करत होते. तर त्यावेळेला राजर्षींनी त्यांना 2500 रुपयांचा निधी या पहिल्या भेटीमध्ये त्यांच्याकडे सुपूर्द केलेला होता. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर त्यांना तुम्ही आता तुम्ही पुढे जा, मागं बघू नका. तर मूकनायकाची सुरुवात ही अशी राजर्षींच्या आश्रयाखाली सुरुवात झाली. त्याचप्रमाणे पुढची गोष्ट पुढं राजर्षींनी बाबासाहेबांना कोल्हापूरला भेटण्यासाठी बोलावलं. आणि त्यावेळेला मग राजर्षींच्या निमंत्रणाचा मान म्हणून बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला गेले.
फार जंगी स्वागत बाबासाहेबांचं कोल्हापूर नगरीमध्ये झालं. लोकांना तोपर्यंत समजलेलं होतं की महाराजांनी एका अस्पृश्य युवकाला, जो खूप उच्च शिक्षित आहे, संपूर्ण अस्पृश्य समाजात आणि करवीर संस्थांमध्ये ही वार्ता पसरलेली होती, त्यामुळं अस्पृश्य समाजाचे लोक रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांना पाहण्यासाठी आलेले होते. स्वतः राजर्षींचे सहकारी दिवाण हे सगळं त्यांच्या स्वागताला आलेले होते. राजर्षींच्या बंगल्यावरती, स्टेशन बंगला म्हणून जो आहे गेस्ट हाऊस, तिथं बाबासाहेबांची उतरण्याची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर बाबासाहेबांना राजर्षींनी राजवाड्यावरती आमंत्रित केलं. तिथं त्यांच्यासोबत चहापान आयोजित केलं. खूप चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या. सोनतळीच्या कॅम्पवरती बाबासाहेबांसाठी विशेष जेवण महाराजांनी ठेवलं. त्यामध्ये सगळ्या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांसमवेत त्यांची चर्चा घडवून आणली. आणि मग परतत असताना मानाचा जरी पटका फेटा जो असतो तो बाबासाहेबांच्या डोक्यावरती स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी बांधला. या गोष्टीनं बाबासाहेबांना खूप भरून आलं आणि ते म्हणाले की स्वतः राजर्षींनी बांधलेल्या माझ्या डोक्यावरती या जरी पटक्याचा मान मी आयुष्यभर ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि कधीही त्याला मी उणेपणा येऊ देणार नाही, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट बाबासाहेबांनी दिलं. त्यानंतर स्वतः राजर्षींनी आपल्या बग्गीमधून संपूर्ण शहरातून बाबासाहेबांची त्या डोईवर बांधलेल्या जरी पटक्यासह मिरवणूक काढली. त्यांचं आदरातिथ्य, सगळ्या नगरीला ते दर्शन घडलं बाबासाहेबांचं आणि राजर्षी शाहू महाराजांचं. आणि मग बाबासाहेब तिथून परत गेले. मात्र या भेटीमध्ये आणखी एका गोष्टीचा निर्णय झालेला होता, ती म्हणजे बहिष्कृत समाजाची, दक्षिण भारतातल्या बहिष्कृत समाजाची एक परिषद घ्यायची आणि ती माणगाव या ठिकाणी घ्यायची असा निर्णय या दोघांनी घेतलेला होता. आणि त्याचं अध्यक्षस्थान राजर्षींनी स्पेसिफिकली बाबासाहेब आंबेडकर यांनाच स्वीकारायला भाग पाडलेलं होतं, कारण त्यांना त्यांचं नेतृत्व या अस्पृश्य समाजासमोर प्रकर्षानं आणायचं होतं. त्यामुळं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली माणगावची परिषद 21 आणि 22 मार्च 1920 या रोजी घेण्याचं ठरवलं. त्यानुसार माणगावची परिषद ही बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या राजकीय स्वातंत्र्याचा पुनरुच्चार केला अस्पृश्यांच्या, आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचे सामाजिक हक्क मिळवायचे असतील तर त्यासाठी आपले राजकीय हक्कसुद्धा आपण प्रस्थापित करायला आता मागपुढं पाहता कामा नये, अशा स्वरूपाचं आवाहन अस्पृश्य समाजाला केलं. त्याचप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी आपण शिकारीला गेलेलो आहोत आणि जाता जाता भेट देतो आहोत असं दाखवून शाहू महाराज या दुसऱ्या दिवशी माणगाव परिषदेमध्ये आले. त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं त्यांनी भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचं आणि अस्पृश्य समाजाचं अभिनंदन यासाठी केलं की तुम्ही स्वतः तुमचा पुढारी निवडलात आणि तो बाबासाहेबांच्या रूपानं निश्चितपणानं ते तुम्हाला योग्य दिशेनं घेऊन जातील असा विश्वास सुरुवातीलाच महाराजांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मग आपण आपल्या संस्थानामध्ये हजेरीची पद्धत कशी बंद केली, वेठविरळा बंद करण्याची गरज काय आहे, अशा स्वरूपाची माहिती लोकांना दिली आणि आपापल्या ठिकाणीसुद्धा तुम्ही प्रागतिक होण्याच्या दृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी अस्पृश्य समाजातल्या सर्व लोकांना केलं. त्याच वेळेला मग बाबासाहेब हे आज फक्त तुमचेच पुढारी नाही तर पुढे जाऊन या देशाचे पुढारी होतील अशा स्वरूपाचं एक भाकीत शाहू महाराजांनी वर्तवलेलं होतं. म्हणजे काय पद्धतीनं या दोघांच्यामध्ये हा जिव्हाळा निर्माण झालेला होता याचं प्रत्यंतर यांच्या या भेटींमधून सातत्यानं येत राहतं. त्यानंतर लगेचच नागपूरमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपूरमध्ये 30 मे ते 1 जून या दरम्यान 3 दिवसामध्ये भरलेली होती आणि तिचं अध्यक्षस्थान हे राजर्षी शाहू महाराजांनी भूषवण्याचं मान्य केलेलं होतं. गणेश आकाजी गवई आणि त्यांच्या मंडळींनी ही परिषद भरवायची ठरवलेली होती आणि शाहू महाराज तिचे अध्यक्ष होते. मात्र झालं दरम्यानच्या काळात असं की अक्कासाहेब महाराजांची प्रकृती थोडीशी खराब झालेली होती आणि महाराज येतील की नाही परिषदेला असा एक संभ्रम किंवा वातावरण त्या काळात ते तयार झालेलं होतं. आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या कानावरती गेल्यानंतर बाबासाहेबांनी शाहू महाराजांना अतिशय भावनेनं ओथंबलेलं पत्र लिहिलेलं आहे. तर ते पत्र इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यात बाबासाहेब म्हणतात की आज आपली बहीण
अशी आजारी पडलेली आहे म्हणून आपल्या आपला जीव तुटतो आहे. मात्र इकडं सगळा अस्पृश्य समाजसुद्धा अतिशय एका अस्पृश्यतेच्या रोगानं ग्रस्त आहे आणि त्याला आपल्यासारख्या माणसाच्या आधाराची इलाजाची गरज आहे. तेव्हा आपण काही करून कृपया या परिषदेला येण्याचं करावं अशी विनंती बाबासाहेब कळकळीनं करतात आणि शाहू महाराजसुद्धा त्याला प्रतिसाद देत पुढं नागपूरच्या अधिवेशनाला परिषदेला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी परत शाहू महाराजांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय सुसूत्रपणानं अस्पृश्यता निवारणाचा त्यांचा अजेंडा म्हणजे रोटी व्यवहार बंदी बेटी व्यवहार बंदी या प्रथा बंद करून शिक्षण या आधारावरती आपण कशा पद्धतीनं स्वतःची उन्नती साधून घ्यायची आहे आणि स्वतःचा पुढारी अगदी त्यांनी सांगितलं की मी स्वतःसुद्धा त्याला अपवाद नाही मात्र तुम्ही स्वतःचे पुढारी नेमा मी तुमची सेवा करण्यासाठी सातत्यानं बांधील आहे आणि जर एखाद्या क्षणी जर मला माझं राज्य सोडून म्हणजे माझी गादी सोडून जरी मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली मी मुलाकडं सोपवून तुमच्या सेवेत येण्याचं करीन अशा स्वरूपाची अतिशय म्हणू ज्याला भावनेनं ओथंबलेली अशा पद्धतीची वाणी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि ही नागपूरची परिषद सक्सेस झाली. माणगाव परिषद आणि नागपूरची परिषद या दोन्हीमध्ये असे ही गोष्ट आहे की हे दोन्हीमध्ये जे ठराव आहेत हा खरोखरच भारतीय अस्पृश्य समाजाच्या एकूणच मुक्तीचा एक जाहीरनामा देतात जर त्याचं बारकाईनं कारण शिक्षण नोकरी आणि यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कसंच नोकऱ्यांच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे शिक्षणामध्ये कशा सवलती दिल्या पाहिजे स्त्री शिक्षणाला कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि राजकीय संदर्भामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रोत्साहन आवश्यक आहे अशा सगळ्या बाबींच्या अनुषंगानं हे दोन्ही ठराव या दोन्ही परिषदांमधले ठराव आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या दृष्टीनं ते अस्पृश्यता मुक्तीचे एक प्रकारे जाहीरनामेच आहे असं म्हटलं पाहिजे. यानंतरच्या कालखंडामध्ये जुलैमध्ये बाबासाहेब आपलं विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी जेव्हा परत निघाले तेव्हा राजर्षी शाहू महाराज परत त्यांना मुंबईच्या चाळीमध्ये जाऊन भेटले आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की बहीण रमाबाई तुम्ही हिला मी तुम्ही येईपर्यंत तिच्या माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो. म्हणजे शाहू महाराज किती आत्मीयतेनं यांना सांगतायत बाबासाहेबांना की त्यांनी रमाबाईला बहीण मानलं आणि ते परत येऊपर्यंत तिला राजवाड्यावरती ठेवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली होती. मात्र बाबासाहेबांनी सांगितलं की मी सगळी व्यवस्था केलेली आहे आपण कृपया काळजी करू नका. असं असलं तरी राजर्षींनी परत त्यांना विद्याभ्यासासाठी काही निधी दिला आणि त्या निधीच्या बळावर त्यांनी स्वतः साठवलेला निधी असं एकत्रितपणानं घेऊन बाबासाहेब विलायतेला परत गेले. आता इथंच ही गोष्ट थांबत नाही यांच्या दोघांच्यामध्ये निरंतर पत्रव्यवहार चालू आहे आणि तो पत्रव्यवहार अशा स्वरूपाचा आहे की अनेक टिळकांनी महारिया जातीच्या अनुषंगाने काही उद्गार काढलेले होते ते आणि काही फंडामध्ये काही गैरव्यवहार झालेला होता ते अशा विषयांच्या अनुषंगाने त्यांच्यावरती काही खटला दाखल करता येईल का तर त्या अनुषंगाने लंडनमध्ये चौकशी करावी अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. ब्राह्मणेतर पक्षाच्या अनुषंगानं लंडनमध्ये चांगली वातावरण निर्मिती करावी यासाठी शाहू महाराज त्यांना सांगतायत आणि बाबासाहेबसुद्धा तिथे लंडनमध्ये त्या अनुषंगानं अगदी मॉन्टेग्यूंना भेटण्यापासून ते तिथल्या प्रतितीयस पुढारी जे आहेत त्या नेत्यांना भेटून शाहू महाराजांची प्रतिमा आणि ब्राह्मणेतर पक्षाची प्रतिमा ही एनहान्स करण्यासाठी उन्नत करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसतं. हा असा सगळा पत्रव्यवहार चालू असताना परत मूकनायककडं त्यांच्या माघारी महाराजांचं लक्ष आहे आणि त्यांनी वेळोवेळी मूकनायकाला मदत केलेली आहे. रमाबाईंना त्यांनी काही आर्थिक निधी देऊन त्यांनाही मदत केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे बाबासाहेबांच्या माघारी त्यांच्या दैनिकाची किंवा वृत्तपत्राची त्यांच्या कुटुंबाची आबाळ होऊ नये याची अत्यंत दक्षतेनं शाहू महाराज काळजी घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे बाबासाहेब जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण करून येतील तेव्हा त्यांचं मिशन पुढं घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी इतका लायक व्यक्ती दुसरा कुठलं कोणीही असणार नाही म्हणून शाहू महाराज हे करतायत. इतकंच नाही तर तिकडं बाबासाहेबसुद्धा एक
त्या ठिकाणी शाहू महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे जे काही प्रयत्न चालू होते ते लक्षात आल्यानंतर तिथे काही त्यांच्या विरोधी छापून आलं, तर ते लक्षात घेऊन बाबासाहेब परत शाहू महाराजांना सांगतात की अशा स्वरूपाचं प्रयत्न हे चालू आहेत की तुमची प्रतिमा हनन करण्याचे, तर तुमच्याकडं आता सध्या मधल्या काळात तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही मला पाठवा, ते इकडं छापून आणण्याच्या दृष्टीनं मी लंडन टाईम्सच्या संपादकांशी बोललेलो आहे, त्यांनी त्याला तयारी दाखवलेली आहे, तर तेवढा फक्त मला तुम्ही ती माहिती सगळी पाठवा, बाकी सगळी व्यवस्था मी केलेली आहे. म्हणजे महाराजांची प्रतिमा लंडनमध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करतायत बाबासाहेब, आणि इकडे आता 1922 शाहू महाराज नवी दिल्लीमध्ये जी अस्पृश्यांची अखिल भारतीय परिषद भरली, तर त्या परिषदेमध्ये अध्यक्षीय भाषण करत असताना सुद्धा परत त्या परिषदेमध्ये अस्पृश्य देशातल्या अस्पृश्य समाजाला बाबासाहेबांच्या नेतृत्वाची आठवण करून देतात, त्यांना सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्यासाठी तिकडं मोठी विद्याभ्यासाची त्यांनी यज्ञ मांडलेला आहे आणि तो ते करून परत तुमच्याकडे येणार आहेत आणि तेच तुमचे पुढारे असणार आहेत, त्यांच्या पद्धतीनं होण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यांचं नेतृत्व तुम्ही स्वीकारा आणि त्या अनुषंगानं ते जे सांगतील त्या अनुषंगानं तुम्ही वाटचाल करा आणि मी तुमचा सेवकच आहे, माझी सेवा तुम्ही कधीही घ्या, असं परत त्या ठिकाणी सांगतायत. दुर्दैवानं महाराजांची ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची जाहीर सभा ठरली आणि त्यानंतर महाराजांचं 6 मे 1922 रोजी निधन झालं. ही वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनमध्ये समजली तेव्हा त्यांना खूप भरून आलं, आपलाच काही हिस्सा गळून पडला आहे की काय, अशा स्वरूपाच्या वेदना त्यांना झाल्या आणि मग त्या वेदनेच्या भरातच त्यांनी 10 मेला जी तार पाठवलेली आहे राजाराम महाराजांना सांत्वन करणारी, त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की व्यक्तिगत पातळीवरती तर मी माझा एक मोठा मित्र गमावलाच आहे, मात्र अस्पृश्य समाजानं सुद्धा त्यांचा एक तारणहार, फार महत्त्वाचा तारणहार शाहू महाराजांच्या रूपानं गमावलेला आहे आणि ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे, अशा स्वरूपाचं एक पत्र सांत्वनाचं पत्र बाबासाहेब पाठवतात. ही बाबासाहेबांच्या आयुष्यातलं शाहू महाराजांचं स्थान होतं आणि त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी त्याच्या आधी एक पत्र जे शाहू महाराजांना पाठवलेलं होतं त्यामध्ये त्यांनी शाहू महाराजांना आपण या देशातल्या सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहात अशा स्वरूपाची उपाधी दिलेली होती आणि शाहू महाराजांच्या माघारीसुद्धा मग बाबासाहेबांनी त्यांचा तो सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा कसा निरंतरपणे पुढे नेलेला आहे याची प्रचिती तर आपण सर्वांनी घेतलेलीच आहे आणि म्हणून शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ऋणानुबंधातून या देशाचं एक वेगळं पुरोगामित्व निर्माण झालेलं आहे आणि हा वारसा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून तो अशा पद्धतीनं वाहत पुढं प्रवाहित झालेला आहे याची जाणीवसुद्धा आपण ठेवायला हवी. या दृष्टीनं आपण फुले, शाहू आणि आंबेडकर या त्रयीला या निमित्तानं पुनश्च एकदा अभिवादन करायला हवं, पुन्हा पुन्हा त्यांच्या कार्याचं स्मरण करायला हवं आणि त्यांचा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायला हवेत, एवढीच या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो, धन्यवाद.